या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे शिकणार आहोत. उदाहरण क्रमांक एक, 3.502/6.403 या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा आपल्याला भागाकार करायचा आहे. पहिले याचं काय करायचं, अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि नंतर भागाकार करायचा. अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे, याचा आणि याचा गुणाकार करायचा आणि त्याच्याशी या वरच्या अंकाची बेरीज करायची. 3 × 6 = 5 = 11 छेद जसाचा तसा लिहायचा. 2 / याचे पण अपूर्णांकात रूपांतर करायचे, याचा आणि याचा गुणाकार त्याच्याशी वरच्या अंकाची बेरीज. 3 × 18 18 × 4 = 22 22 / जसाचा तसा लिहायचा. 3. आता यांचा भागाकार करायचा. भागाकार कसा करतात, हा पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा 11/2 आणि भागाकाराऐवजी गुणाकाराचे चिन्ह लिहायचे आणि या अपूर्णांकाला व्यस्त करायचं. व्यस्त म्हणजे उलटं करायचं. 22/3 व्यस्त केलं तर काय येणार, 3/22. आता यांचा गुणाकार करायचा. अंशाचा गुणाकार अंशासोबत, छेदाचा गुणाकार छेदासोबत. त्या अगोदर काही काटाकाठी होत असेल तर काटाकाठी करायची. 11 आणि 22 भाग जाते. 11 × 11 11 × 22 बरोबर 3 × 3/2 = 4 3/4. आता या 3/4 पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर होत नाही, कारण इथं 3 हा लहान आहे, अंश हा छेदापेक्षा लहान आहे. म्हणून आपलं उत्तर येणार 3/4. उदाहरण दुसरे, 5.304/4.305. आता पहिले याचे अपूर्णांकात रूपांतर करायचे आणि नंतर भागाकार करायचा. याचा आणि याचा गुणाकार करायचा, त्याच्याशी या वरच्या अंकाची बेरीज करायची. 5 × 20 = 23 23/4 / या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्याशी या वरच्या अंकाची बेरीज करायची. 4 × 5 = 20 + 3 = 23 आणि छेद जसाचा तसा लिहायचा 5. आता यांचा भागाकार करायचा. भागाकार करताना पहिला अपूर्णांक जसाचा तसा लिहायचा 23/4. भागाकाराऐवजी गुणाकाराचे चिन्ह लिहायचे आणि या अपूर्णांकाचा व्यस्त करायचा. व्यस्त म्हणजे उलटा करायचा. 23/5 व्यस्त होणार 5/23. आता इथं हे 23 आणि हे 23 कट होणार. इथं उरले 5/4 बरोबर 5/4. आता 5/4 पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे. तर पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे, 4 × 5 भागायचं. 4/5 4 × 1 = 4 बाकी उरला 1 बरोबर जो भागाकार येईल तो इथं लिहायचा 1 आणि छेद जसाचा तसा लिहायचा आणि जे बाकी येणार ते अंशामध्ये लिहायची. 5/4 आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर केले बरोबर आपलं उत्तर आलं 1.1/4. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.